नमस्कार, मी विशाल परदेशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत जगाच्या पाठीवर आत्ता या क्षणापर्यंत कुठे कुठे काय घडलंय. चला जाणून घेऊयात झटपट. देशात रुग्णवाढ झपाट्याने होते. गेल्या 24 तासात देशामध्ये 58,097 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 534 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या लाटेत रुग्णवाढीचं प्रमाण झपाट्यानं वाढत असल्यानं चिंता वाढली आहे. रुग्णवाढीचा दर 4.18% गेला आहे. काल देशात 37,379 नवे रुग्ण सापडले होते आणि आज थेट रुग्णांमध्ये 21,000 वाढ झाली. थेट रुग्णसंख्या 58,000 जाऊन पोहोचली आहे. तिसऱ्या लाटेत कोरोना संक्रमण झपाट्यानं वाढताना दिसत आहे. मेक्सिकोमध्ये ॲस्ट्राझेनेका लसीचा तिसरा बूस्टर डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर रांगा लागत आहेत. कोरोना रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचं प्रमाण आणि बळींची संख्या वाढली नसली तरी गेल्या आठवड्यापेक्षा संक्रमणाचं प्रमाण वाढल्याची माहिती अध्यक्ष ओब्रेडोर यांनी दिली. बाजा कॅलिफोर्निया सूर आणि क्विंटाना रू या दोन समुद्र किनाऱ्यांवर पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात आणि या परिसरात संक्रमणाचं प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये कोरोना संक्रमण वाढत असलं तरी आधीपेक्षा रुग्णालयात कोरोना रुग्ण दाखल होण्याचं प्रमाण तुलनेनं कमी असल्याचं अधिकारी सांगतात. यापुढे कोरोनासोबतच राहावं लागणार आहे आणि त्याची सवय करून घेतोय अशी प्रतिक्रिया महापौर लंडन ब्रीड यांनी पत्रकार परिषदेत दिली. रुग्णसंख्या वाढली तरी परिस्थिती हाताळण्यासाठी शहरातील रुग्णालय सक्षम आहेत, पण कोरोनाचा संसर्ग झाल्यावर आणि विलगीकरणात गेल्यावर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करणं हे एक मोठं आव्हान असल्याचं त्यांनी म्हटलं. बूस्टर डोससाठीच्या निर्मिती प्रक्रियेची ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी प्रशंसा केली, पण अजूनही 90 लाख पात्र नागरिकांनी तिसरा डोस घेतलेला नाही. त्यांना तिसरी लस घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं. ब्रिटनमध्ये अजून कोणतेही निर्बंध नाहीत, परंतु सद्य परिस्थिती आणि संसर्गाचं प्रमाण यावर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. ओमायक्रॉनमुळे इस्पितळात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढेल, ही लाट कधी शिगेला पोहोचेल आणि कमी होईल याचीच प्रतीक्षा असल्याचं ब्रिटनचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार सर पॅट्रिक विलेन्स यांनी म्हटलंय. चौथी लस झाल्यानंतर कोरोनाशी लढा देणाऱ्या अँटीबॉडीजमध्ये 5 पट वाढ होत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आल्याची माहिती इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांनी दिली. शेबा मेडिकल सेंटरच्या भेटीदरम्यान ते बोलत होते. इस्रायलने गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला दुसऱ्या बुस्टरची चाचणी सुरू केली. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना फायझर लसीचा चौथा डोस दिला जातोय. असं करणारा इस्रायल पहिला देश ठरलाय. कोरोना संबंधित संशोधनात इस्रायल अग्रेसर आहे. डेटा गोळा करणं आणि अन्य देशांना पुरवणं यामुळं उर्वरित जगालाही साथीच्या रोगाचा सामना करण्यासही मदत होते असं बेनेट म्हणाले. इस्रायलमध्ये 46,000 अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत, ज्यात 117 रुग्ण गंभीर आजारी आहेत. इस्रायलमध्ये कोरोनामुळे किमान 8,247 जणांचा मृत्यू झाला. MCS ग्रॅडिओसा क्रूज लाइनर हे जहाज मंगळवारी इटलीमधील सिविटाविया पोहोचलं आणि यातल्या 100+ पर्यटकांना कोरोनाची लागण झाली होती. जहाजावर 150 प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह आली आणि त्यापैकी बहुतांश इटालियन नागरिक होते. या जहाजात सुमारे 4,000 प्रवासी होते, पण फ्रान्सच्या मार्सिले इथून प्रवास केल्यानंतर काही जण जेनोवामध्ये उतरले होते. सोमवारी जर्मनीमध्ये कोरोना निर्बंधांविरोधात आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी पोलिसांवरती बाटल्या फेकल्या, जाळपोळीचाही प्रयत्न करण्यात आला. सार्वजनिक कार्यक्रमांवरच्या निर्बंधांचा यावेळी निषेध करण्यात आला. विविध शहरांमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. नवीन शिफारसींवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी राज्य आणि केंद्रीय स्तरावरील नेत्यांची बैठक होणार आहे. बहुतेक सर्व मोर्चे शांततेत पार पडले. अनेकांनी यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालनही केलं. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूटनं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 30,561 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर मंगळवारी 356 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सुदानमधील हिंसाचाराचा निषेध केला. संयुक्त राष्ट्र सुदानमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर देश आणखी अशांततेत बुडाला असताना सुदानी लोक मंगळवारी राजधानी खार्तूम आणि इतर शहरांमध्ये सत्तापालट विरोधी निदर्शनांमध्ये रस्त्यावरती उतरले. राजधानीतील अनेक ठिकाणी आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. 25 ऑक्टोबरच्या सत्तापालटानंतरच्या निषेधाच्या मोर्चात चकमकी देखील पाहायला मिळाल्या.
न्यूयॉर्क शहराच्या पोलीस अधिकाऱ्यांनी साथीच्या काळात हिंसाचार आणि हत्यांच्या झालेल्या वाढीविरुद्धच्या लढाईत ब्रुकलिनमध्ये पहाटे छापे टाकले. पोलिसांचं म्हणणं आहे की 17 संशयितांवर गोळीबार करण्यात आला, त्यात चार जणांचा मृत्यू झाला. व्हर्जिनियाहून आलेल्या 20 वर्षीय महिला तिथल्या वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या गोळीबारात बळी पडली. अटक केलेल्यांचे आरोपीचे वय जे आहे अटक केलेल्यांमध्ये ते 17 ते 23 वर्ष वयोगटातले आहेत आणि त्यापैकी एकावर सप्टेंबरमध्ये ब्रुकलिनच्या डाऊन टाऊनमध्ये झालेल्या गोळीबारात हत्येचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावरती आरोप आहे आणि दुसऱ्यावर 2020 बोडेगा शूटिंगच्या संदर्भात हत्येचा आरोप आहे ज्यामध्ये 18 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. उत्तर अलाबामामध्ये एका घराला आग लागल्याने सोमवारी पहाटे आईसह 2 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. आगीचं कारण कळू शकलं नाही, परंतु घटनास्थळावरील फोटोंमध्ये लाकडी चौकटीचं घर दिसलं ज्याचा बराचसा भाग जळालेला आहे. पहाटे 3:30 सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. राज्य अग्निशमन दलाचे कार्यालय आगीची चौकशी करत आहे. एका खासगी विमानाचा अपघात होऊन ते पॅसिफिक महासागरात कोसळलं. विमानातील प्रवासी बुडाले आणि बेपत्ता झाले. खासगी विमानातील 3 वाचवण्यात यश आलेले आणि त्यापैकी 2 अमेरिकन नागरिक होते. 3 विमानाचा पायलट होता, तो कॅनडाचा आहे. पनामा शहराच्या दक्षिणेला असलेल्या पनामाच्या पुंता चामेजवळील बोटी आणि विमानातील शोधकर्त्यांनी परिसर शोधून काढला. 2 अमेरिकन नागरिक जे त्यातले ते 57 आणि 70 वर्षांचे होते, परंतु त्यांची ओळख पटली नाही. हे विमान सुमारे 80 किलोमीटर दूर असलेल्या कॉन्टाडोरा बेटावरून चामेकडे जात होतं. दक्षिण कोरियाचे जॉईंट चीफ ऑफ स्टाफने एका निवेदनात म्हटलंय की उत्तर कोरियाने बुधवारी सकाळी त्याच्या पूर्वेकडील समुद्राच्या दिशेने एक संशयित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागलं. जपानच्या संरक्षण मंत्रालयाने देखील उत्तर कोरियाच्या प्रक्षेपणाचा शोध घेतला आणि उत्तर कोरियाने गेल्या वर्षभरापासून क्षेपणास्त्र डागणं सुरूच ठेवलेलं आहे. आम्हाला खरोखरच खेदजनक वाटतंय असं जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी पत्रकारांना सांगितलं. कोरियाच्या प्रक्षेपणाबद्दल इतर तपशील त्वरित उपलब्ध नाहीत, ज्यात संशयित क्षेपणास्त्र कुठे उतरलं किंवा काही नुकसान झालं आहे का याबद्दल त्यांनी माहिती दिलेली नाही आहे. येमेनच्या हौथी बंडखोरांनी सोमवारी लाल समुद्रात जप्त केलेल्या अमिराती जहाज रवाबीचे फुटेज प्रसारित केलं, ज्यात लष्करी उपकरणं वाहून नेत असल्याचा दावा त्यांनी केला. बंडखोर आणि सौदीच्या नेतृत्वाखालील युतीमध्ये संयुक्त अरब अमिरातीचा समावेश आहे. यमनमधील युद्धात दीर्घकाळ लढलेले शहर होडिदाच्या किनारपट्टीवर कब्जा केल्यानं इराण समर्थित हौथींनी हे कबूल केलेलं आहे की आता तिथे त्यांनी कब्जा केला. हौथीच्या अल मसिराह उपग्रह वृत्तवाहिनीवर दर्शविलेल्या जहाजाच्या फुटेजमध्ये जहाजावरील लष्करी शैलीतील फ्लॅटेबल तराफा ट्रक आणि इतर वाहनं दिसत आहेत. मंगळवारी पहाटे इराकी हवाई तळावर स्फोटकांनी भरलेले 2 विंग ड्रोन नष्ट करण्यात आले असं अमेरिकेच्या नेतृत्वाखाली युतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 2020 अमेरिकेने सर्वोच्च इराणी जनरलच्या हत्येच्या वर्धापन दिनानिमित्त अशा प्रकारचा हल्ला करण्याचा हा दुसरा प्रयत्न होता. इराकमधील इस्लामिक स्टेट गटाशी लढा देणाऱ्या अनबार प्रांतातील एन अल असद एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. इराकी लष्कराच्या निवेदनात हल्ल्याच्या प्रयत्नाची पुष्टी करण्यात आली असून ड्रोन हवाई तळाच्या पॅरामीटर्सच्या बाहेर पाडण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मेलबर्नला जाण्यासाठी वैद्यकीय परवानगी मिळाल्यानंतर नोवाक जोकोविचला त्याच्या ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदासाठी खेळण्याची संधी मिळणार आहे. अव्वल रँक असलेल्या जोकोविचने मंगळवारी इंस्टाग्रामवरून शेअर केलं की त्याला परवानगी मिळाली आहे. विक्रमी 21व्या ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपदाची अपेक्षा करणाऱ्या जोकोविचने कोरोना व्हायरस विरुद्ध लसीकरण केलं आहे की नाही हे सांगण्यास मात्र सतत नकार दिला, परंतु व्हिक्टोरिया राज्य सरकारने असा आदेश दिला आहे की ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडू, कर्मचारी आणि चाहत्यांनी पूर्णपणे लसीकरण केलं पाहिजे. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेऊयात इतरही घडामोडी अगदी झटपट. अर्जेंटिनाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात.
अर्जेंटिनामध्ये पॅटागोनिया भागात मोठ्या प्रमाणात वणवा भडकलाय. युनेस्कोनं जागतिक वारसास्थळ आणि लोकप्रिय पर्यटन क्षेत्र जाहीर केलेल्या वाल्देस पेनिन्सुला या भागातही वणवा धडकण्याची भीती व्यक्त करण्यात येते. वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केले जातात. कोलोराडोचे गव्हर्नर जेरेड पॉलिस यांनी रविवारी बोल्डर काउंटीमधील नुकसानग्रस्त परिसराचा दौरा केला. एका मोठ्या वणव्यांमुळे झालेल्या विनाशाचे ते स्वतःही साक्षीदार आहेत आणि या भयंकर वणव्यात सुमारे 1000 घरं आणि इतर इमारती नष्ट करण्यात आलेल्या नष्ट झाल्यात. डेन्व्हर आणि बोल्डर दरम्यानच्या उपनगरांमध्ये किमान 9.4 स्क्वेअर मैलांवरती आग पसरली होती. अत्यंत कोरड्या वातावरणात वाऱ्यासह आग पसरण्यास मदत झाली आणि अनेकांना आपली राहती घरं सोडून जावं लागलं. वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. देशाच्या राजधानीत प्रचंड बर्फवृष्टी करणाऱ्या वादळामुळे सरकारी कार्यालयं शाळा बंद कराव्या लागल्यात. स्मिथ सुनियन नॅशनल प्राणी संग्रहालयातील पांडा या थंडीमुळे चांगलेच गारठले. राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया उत्तर व्हर्जिनिया आणि मध्य मेरीलँडमध्ये 10 इंच बर्फ पडण्याचा अंदाज होता. राष्ट्रीय हवामान सेवेने या क्षेत्रासाठी हिवाळी वादळाचा इशारा दिला आहे, ज्यामध्ये 56 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. धोकादायक परिस्थितीमुळे प्रवास खूप कठीण होईल अशी अपेक्षा होती. डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया आणि उत्तर व्हर्जिनिया त्याचबरोबर सेंट्रल मेरीलँडमध्ये 10 इंच बर्फासह जोरदार वारे वाहण्याचा अंदाज आहे. नॅशनल वेदर सर्व्हिसने या भागासाठी हिवाळी वादळाचा इशारा स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जारी केला. प्रवास करणं धोकादायक झालं असून साधारण 5 लाखांपेक्षा जास्त ग्राहक विजेविना आहेत. वॉशिंग्टनच्या 3 प्रमुख विमानतळांवर सोमवारी सकाळी 90%हून अधिक विमानं जी आहेत उड्डाणं ती विलंबानं तर काही रद्द करण्यात आली. अध्यक्ष जो बायडेन यांनी उपनगरीय मेरीलँडमध्ये अँड्र्यूज एअरफोर्स बेसपासून व्हाईट हाऊसपर्यंत कारने त्यांना जावं लागलं. सोमवारी जॉर्डनच्या सीमेजवळील सौदी अरेबियातील ताबूक शहराच्या वायव्य पर्वतांवर जोरदार बर्फवृष्टी झाली. वाळवंटातील या हवामानाचा आनंद घेण्यासाठी लोकांची गर्दी झाल्याचं बघायला मिळालं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे कारची देखील गर्दी झाली. ट्रॅफिक जाम झालं होतं. ताबूकच्या उंच पर्वतांवर गेल्या 3 दिवसांपासून बर्फवृष्टी सुरू आहे. मक्का, रियाद आणि सौदीच्या इतर भागात गडगडाटी वादळांसह मुसळधार पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता आहे. एकेकाळी टकीला स्प्लिट फिन नावाचा एक छोटा मासा होता जो वसंत ऋतूच्या दरम्यान पश्चिम मध्य मेक्सिकोत आढळायचा, परंतु 20व्या शतकाच्या शेवटी तो नाहीसा झाला. शास्त्रज्ञ आणि स्थानिक रहिवाशांनी निसर्गात नामशेष झालेल्या प्रजाती संरक्षित केल्या आणि त्यामुळे त्या त्यांच्या मूळ अधिवासात परत येणं आता शक्य झालंय. या गोष्टीचा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम उदाहरण म्हणून उल्लेख केला जातो आणि हे सर्व 2 दशकांपूर्वी जलिस्को राज्याच्या पश्चिमेकडील ट्युचिटलान शहरात सुरू झालं. मेक्सिकन माशांच्या संवर्धनासाठी एक प्रयोगशाळा स्थापन करण्याकरता युरोपीय संस्था एकत्रित आल्या आणि हे साध्य होऊ शकलं. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.